आहे. मग आज आपल्या दोन संघ सुपर एट मध्ये क्वालिफाय करायचे आहेत. आता इथून जो जिंकेल तो डायरेक्ट रविवारी संडेसाठी येईल खेळण्यासाठी मेगा फायनलच्या दिवशी. तुम्ही पाहता आमचा हा VIP डाईस करदर गोल्डन DJ यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं हे VIP डाईस अप्रतिम डेकोरेशन. चला आपण सामना लगेच सुरू करा प्लीज. कार सापोली संघ मैदानाचा ताबा घ्या. आज थोडस ढगाळ वातावरण आहे त्यामुळे सूर्य अस्ताला होण्या अगोदर आपल्याला हे सहा सामने इथे कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे. त्यामुळे विनंती राहील प्रत्येक संघानं आपण थोडं आम्हाला सहकार्य करा आणि लगेच त्वरित सामना सुरुवात करा. वक्र तुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. हॅलो धन्यवाद DJ. 25 मिनिटाचा कालावधी राहील प्रत्येक इनिंगला. 4 षटक तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. जर जास्त वेळ घेतला तर 1 फिल्डर तुमचा आतमध्ये घेतला जाईल लास्ट ओव्हरमध्ये आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग इथे समाप्त करावी लागेल. हॅलो जाऊया मॅच कडे. सामन्याला होईल सुरुवात आणि पहिली जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अमरापूर संघाची एका बाजूने आपण पाहता स्वतः कुंदन दाभाडे आणि त्यांच्या बरोबरीने विशाल गोलिमडे हा खेळाडू. यस गेम इज ऑन. डावाला ग्रीन सिग्नल. आमचे संकेत ढोळे सर त्या ठिकाणी आहेत मेनापारच्या भूमिकेमध्ये आणि प्रवीण आंध्रे सर स्क्वेअरलेग पंचच्या भूमिकेमध्ये आहेत. स्पर्धेतला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. DK चषक 2024 हे पर्व तिसरं पर्व आणि ज्याच्यावरती आहे तमाम पेन करणं गर्व अशी ही स्पर्धा. आदेश मादरे बॉलिंग मार्कमध्ये आलाय. प्रथमेश आदेश मादरे हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकामध्ये आलाय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. सामना सुरू करा. समोर फलंदाजच्या ठिकाणी विशाल गोलिमडे. बॅकफूटला गेले कट केल्या बॉलला शॉर्ट थर्ड मॅन चला चेंडू भरपूर वेगाने शतरक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर आपण पाहताय सिंगल घेताना डावाला सुरुवात केली आहे विशाल आणि कुंदन या दोन्ही फलंदाजांनी. 1 रन या चेंडूवरती मिळेल अमरापूर टीमला. श्लोक इलेव्हन अमरापूर हा संघ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये दाखल झाला. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलाय. इथून जर पराभूत झाला तर तुम्हाला स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल आणि जिंकला तर मग तुम्हाला सुपर संडेला सुपर 8च्या लढतीमध्ये देखील खेळता येईल खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. या दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहे. टॉस जिंकून धाडसी निर्णय घेतला बॅटिंगचा मैदानामध्ये. तुम्ही पाहताय खरं तर अमरापूर टीमने मंकड विकेटचा प्रयत्न खरं तर केला जातोय. खरं तर या गोष्टी आपण पाहिल्या सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. परंतु क्रिकेटसाठी या गोष्टी योग्य वाटत नाही आहेत. बघा असा खेळाडू बाद नसणार आहे. अगदी योग्य निर्णय. मंकड विकेटला खेळाडू बाद नसणार आहे परंतु तुम्हाला फलंदाजाने सूचना राहील. पंच तुम्हाला वॉर्निंग देतील. बॉल रिलीज झाल्याशिवाय आपण पॉपिंग क्रीज त्या ठिकाणी सोडू नका. इथे आपण पाहताय सिंगल आली स्ट्रॅकिंग एंडला आले कुंदन दाभाडे. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल करायचा आहे लाऊड अफील. पंचांमध्ये दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. बॉलने जास्त उसळी घेतली. पेस विथ बाउन्स आपण पाहिला. थोडासा बॉल राईज झाला विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला. त्या ठिकाणी कोणती रन नसेल या बॉलवरती. धावसंख्या स्कोर कार्ड होती स्थिरावलेली ती म्हणजे 1. मागच्या सामन्यामध्ये पाटणेश्वर टीमला पराभूत करत
पहिल्या लढतीतून आपण पाहिला, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ हमरापूर एका बाजूने कोपरुली संघाला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ कारसापोली ते इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका होता, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार मिळतोय बॅटिंग करताना कुंदन दाभाडे। साइड मध्ये बॉलला उडवला मिड विकेटचा फील्डर भरपूर वेगाने आलाय आणि त्याच्याकडून चुकी झाली, झेल त्यांच्या हातातून निसटलाय आणि तिथे आपण पाहू शकाल जीवबंधन मिळालं कुंदन दाभाडे या फलंदाजाला। प्रेक्षकांना विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये खुर्च्यामध्ये कोणीही बसू नका, फक्त खेळाडू बसतील। चला मी विनंती करतो हमरापूर टीमच्या सर्व खेळाडूंना, आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या। आमचे नाईक त्या ठिकाणी स्कोरर आहेत, चला आपण बसून घ्या तिकडे खुर्च्या घ्या, तिथून प्रेक्षकांना विनंती आपण तिथे उठा त्यांना बसायला जागा द्या। यावेळी आपण पहिला फुलर लेनचा बॉल उजव्याच्या बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी शफल झालो ते खेळाडू, पण व्हाईट लाईनच्या देखील बाहेर बॉल टाकलाय आणि पंचांनी मात्र या बॉलला व्हाईट घोषित केलं, त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ, धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। त्या म्हणजे बिनबाद आठ, पहिलं षटक त्या ठिकाणी मार्गस असताना पी टी सीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुम्ही पाहता या स्पर्धेचं। इथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हा बॉल देखील लाईन मिस करतो, पंचांचा इशारा वाईड, अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, थोडासा अँगल क्रॉस झाला आहे खरं तर कॅमेरामनचा, त्याहीपेक्षा म्हणेन खरं तर विकेट त्या ठिकाणी बदलली गेली। सकाळी लल्ला वास्कर यांनी मागणी केली की मोठ्या स्पर्धेला एक टर्फ विकेटचीच गरज आहे आणि चांगल्या विकेटची गरज आहे, त्यामुळे आता या विकेटवरती ही स्पर्धा इथे भर खेळवली जाते। अप्रतिम आयोजन नियोजन यॉर्क केलं होता बॉलला, बॅट अँड पॅटच्या मधून बॉल मागे चालला आहे आणि त्या ठिकाणी खराब बॅकवर्ड क्षेत्राकडे कामगिरी पाहायला मिळाली। कुंदन थोडेसे त्या ठिकाणी ॲग्रेसिव्ह दुसऱ्या रनसाठी झाले होते, परंतु सिंगल रन त्या ठिकाणी मिळताना आपण पाहताय श्लोक केले। पण हमरापूर टीमला येत्या कालावधीमध्ये याच क्रीडांगणावर तुम्हाला नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल, रुपेशजी पाटील अध्यक्ष रायगड जिल्हा शिंदेगड शिवसेना त्यांच्या माध्यमातून तीन दिवसीय नाईट स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल। 32 संघांचा फॉर्मॅट 3 रात्रीमध्ये होईल आणि जवळजवळ 10 ते 14 वर्षानंतर नाईट स्पर्धा इथे पाहायला मिळेल। इनसाइड आउट यावेळेस आपण पहिला गली आणि पॉईंटच्या मधून बॉल चालला त्या ठिकाणी, डीपमध्ये आउटफील्ड चांगली होती परंतु गती नव्हती फटक्यामध्ये, त्यामुळे इथे आपण पाहू शकाल तिसरा रनचा प्रयत्न झाला, 3 धाबा आल्या, 3 रनने मात्र धावसंख्येत भर पडेल, धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाबा 13 बिनबाद 13। आयोजन केलाय भारी वक्र तोंडा मित्र मंडळाने, आयोजन केलाय भारी टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये। धन्यवाद। बघा नेक्स्ट मॅच पुढचा सामना असेल गावदेवी अंतोरे विपक्ष आई वज्रादेवी उंबरडे, दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना राहील, आपण कॅप्टन इथे रिपोर्टिंग करा, आपल्या जर्सी घेऊन जा, टी शर्ट्स घेऊन जा, पहिलं सत्र जेव्हा संपेल तेव्हा मात्र आम्ही टॉसला तुम्हाला नक्कीच कॉल देऊ आणि अगदी वेळेवरती तुम्हाला टॉसला यावं लागेल। बघा जर दोन्ही संघ नायक उशीर आले तर मात्र षटकांमध्ये कपात होईल आणि जो संघ नायक लेट येईल आणि जो संघ आधी आलेला असेल तर त्याला टॉसबिन दिलं जाईल, अन्यथा पेनल्टी। शिस्तबद्ध स्पर्धा व्हायला हव्यात, जो संघनायक लवकर येईल त्याला टॉस विजेता आम्ही घोषित करू आणि एखादा संघनायक जर उशिरा आला तर मात्र त्याला पॅनल्टी राहील, लक्ष असू द्या। आणि दोन्ही संघनायक जर उशिरा आले तर मात्र षटकांमध्ये कपात होईल। 5 षटकांचे सामने, चांगलं क्रिकेट, फेअर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। अनेक ठिकाणी आपण पाहिल्या खरं तर एका दिवसामध्ये 12 संघ 10 संघ एका स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिला 32 संघ कधी पाहायला मिळत नाही, कधी कधी 34 36 38 40 किंबहुना 48 अलीकडे 60 संघ आम्ही पाहिले 6 क्रमांक, परंतु डीके चषक आहे या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त प्रतिदिनी 8 संघ 32 संघांना प्रवेश दिला आहे आणि या स्पर्धेमध्ये आता आपण पाहत आहे प्रत्येक खेळाडूला टी शर्ट त्या ठिकाणी देण्यात आली आहे। बघा स्पीडअप करा, लक्ष सुद्धा पहिल्या षटकासाठी आपण भरपूर वेळ घेतला आहे, त्यामुळे सूचना राहील कारसापोली टीमला आपण लगेच सामना त्या ठिकाणी सुरू करा, गोलंदाजाला सूचना राहील।
बॉलिंग मार्क मधी सेकंड ओवर मध्ये आलाय विशाल मात्रे हा खेळाडू समोर विशाल विशाल टू विशाल हे दोन खेळाडू राउंड विकेट आले यावेळेस लॉन्ग ऑन मध्ये फटका सजवला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे भरपूर वेगाने काउ करत शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला चेंडू उचलला आणि थ्रो देखील झालाय दरम्यान दोन धाबा घेताना आपण पाहताय या दोन्ही खेळाडूंना कुंदन दाभाडे एक सुप्रसिद्ध मूर्तिकार आहे अमरापूर गावचा आणि चांगला खेळाडू देखील आहे काही दिवसापूर्वी पिंटाशेट पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिला दुर्गादेवी हमरापूर संघ त्या ठिकाणी चॅम्पियन बनला होता घरच्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं योगदान त्या टीमचं पाहायला मिळालं आणि अतिशय हाय वोल्टेज उत्कंठावर्धक लढती त्या स्पर्धेमध्ये पाहिल्या आणि इथे फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता ड्राईव्ह लेनमध्ये हा बॉल मिडऑफच्या दिशेमध्ये हा फटका आला रन मात्र या चेंडूवरती नाही आहे डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये स्थिरावलेली असेल ती म्हणजे 15 बिनबाद 15 संदीप भोईर आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक या ठिकाणी अचूक माहिती त्याने आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवली त्यांचंही कौतुक करावं लागेल आणि इथे क्लीन बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट इथे मात्र फलंदाज झालाय त्रिफळाचित पहिला धक्का बसतो टीम हमरापूरला काय घडलं बारी बारी सबके बारी लेकिन रितेश बारी इनको कोई नाही भूलेगा कारण जिते संघ आपण पाहिला अगदी विजयाच्या उंबरट्यावरती असताना त्या मॅच मध्ये दादरचा रितेश बारी त्याने केलेलं कमबॅक कोण विसरेल आणि त्यानंतर हमरापूर संघाने केलेला पलटबार जोहे संघाच्या अगेन्स्ट कोण विसरेल अशा खरं तर लढती तिथे पाहिल्या म्हणजे एका षटकामध्ये 29-30 झाल्या परंतु एका षटकामध्ये चारही धावा करता आल्या नव्हत्या त्या मैदानावरती अशी ती स्पर्धा होती विनायक गवाणकर खरंतर त्याचा आम्ही आवाजून उल्लेख करू हमरापूरचा खेळाडू जबरदस्त त्याने गोलंदाजी केली आणि भूमी इलेवन फणस डोंगरी संघ त्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला होता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण बघा विशाल मात्रेला विकेट मिळवून दिला नवीन फलंदाज सुशांत शेदवल दाखल होतोय यावेळेस आपण पहिला ऑन ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट हा फटका मिडविकेटमध्ये चाललाय सिंगलला घेताना आपण बघा दोन्ही खेळाडूंना खरं या ग्रीन ग्रासमध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील फार मजा येते एखादी ड्राईव्ह लगवण्यासाठी खरं त्या हमरापूरच्या स्पर्धेमध्ये अनेकांना दुखापत झाली कारण मैदान नष्ट होणार होतं त्या अगोदर स्पर्धा भरवली होती कमी कालावधीमध्ये एक चांगलं आयोजन त्या ठिकाणी पाहिलं आपण परंतु आज डीके चषकामध्ये आपण आहोत लेट कटचा फटका फक्त दिशा दिली आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल चालला तिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल घेताना दोन्ही खेळाडूंना सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन चाललेत धावसंख्येत झाली वाढ हळूहळू आपण पहिल्या धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्या त्या म्हणजे 17 एक गडीबा 17 सुशांत शेदवळ हा खेळाडू स्ट्राइकिंग गेमला आलाय सुशांत शेदवळसाठी हा बॉल होता फुलर लेनचा लाऊड ऑफ झाले डिरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न आणि बघा जे आमचे जे सर्व लहान मुलं आहेत त्यांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर चला सर्व जो पडदा लावला पडद्याच्या मागे बसा रोपला चिकटून बसू नका प्रेक्षकांना विनंती राहील आपण थोडे मागे बसा या बाजूला आपण पाहताय सर्व जे प्रेक्षक बसलेत त्यांनाही विनंती आपण थोडे मागे जा 2 फुटाचा अंतर ठेवा फिल्डिंग करणाऱ्या संघाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्या 17 धावा फलकावरती डॉट बॉल पाहायला मिळाला 2 षटकांचा खेळ संपला या षटकामध्ये केलं कमबॅक धावा खर्च केल्या फक्त 4 गडी बाद केला 1 विशाल मात्रे या गोलंदाजाने थर्ड ओव्हर ॲडव्होकेट परमेश पाटील आमचे समालोचक त्यांना तुम्ही पाहताय खरं तर भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलंय परंतु पेन तालुक्याचे ते बाहेर पडत नाही आहे एक मोठी शोकांतिका आहे त्यांची खरं तर त्यांना बरेच वेळेला आम्ही संधी दिली पनवेलमध्ये परंतु येत नाही आहेत ते त्यांना याच स्पर्धा करायच्या पेनमधल्या करायला पाहिजेत परंतु बाहेरही पडायला पाहिजे कारण चांगलं टॅलेंट त्यांच्याकडे आहे आणि हा संपूर्ण तापा दत्ता कांबळे साहेब त्यांचे सर्व सहकारी स्वतः लल्ला वासकर इंजोड आहेत आपण पाहता राजूदादा त्यानंतर स्वप्नील संदेश ओमकार आपण उद्याचा लॉट्स रेडी करा दोन्ही संघ उद्या मोठी लढती तुम्हाला पाहायला मिळतील पहिली लढत असेल उद्या हाल विपक्ष फुंडे
जीपी क्लब फुंडे विपक्ष हाल अशी लढत तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। पहिला सामना, दुसरा सामना असणार आहे भैरवनाथ दुतुम विपक्ष जयहनुमान कामोटे, तिसरा सामना असणार उद्या हरिओम शेट जीवदानी बामन डोंगरी विपक्ष घाटला मुंबई, आणि चौथा सामना असणार आहे मांडा टिटवाला विपक्ष माऊ इलेवन एकविराथळ। असे तुम्हाला आठ संघ उद्या पाहायला मिळतील, ताकदवर संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील। वक्रतुंडा मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामधी, डीके चषक ठेवलाय। 21वा धाव फलकामध्ये 21 लकी नंबर, गणरायाच्या चरणी आपण 21 मोदक अर्पण करत असतो किंवा 21 दुर्वा देखील अर्पण करत असतो। हा शुभांग अंक आहे आणि 21 धावसंख्येमध्ये पोहोचलाय हमरापूर संघ। इनसाइड आउट सुरुवातीला मन बनवलं होतं, त्यालाही खरं तर ऑफ ड्राईव्ह करायचा होता, पण इथे जर का ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला असता तर फुल टॉस मध्ये हा बॉल कन्वर्ट करता आला असता। कधी कधी आपण पहिला स्टटरजी असते, खरं तर एखाद्या खरं तर खेळाडूची सिंगल डबल आणि डबलला पुढे घेऊन जावं। संदीप भोईरामचे स्कोरर, त्यांच्या मुलाचं देखील 21 डेट ऑफ बर्थ आहे, आणि इथे आपण पाहिला हा आणखीन एक निर्धाव बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला। धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजे एक गडी बाद 21 21 थांबले। गोलंदाज त्या ठिकाणी आहेत तिसऱ्या षटकामध्ये स्वीकार मात्रे, जबरदस्त गोलंदाजी यॉर्क केला होता, हा फटका एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय, सिंगल पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला, सुशांत भरपूर वेगाने आले, नॉ स्ट्राइकिंग एंडला दोन धावा पण कंप्लीट होताना पाहताय। सर नेक्स्ट मॅच गावदेवी अंतोरे विपक्ष आई वज्रादेवी उंबर्डे, टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा। पहिल्या सत्रानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत, शिस्तबद्ध स्पर्धा आणि तुम्हाला वेळेवरती ते रिपोर्टिंग करावं लागेल। ब्लॉक हॉलमध्ये बॉल, इथे देखील आपण पाहू शकाल लाऊड ऑफिस झाले, दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित बॅट ग्राउंडिंग झाली असावी, थोडासा नॉईज त्या ठिकाणी विकेट किपरला ऐकायला मिळाला, त्याने अपील केली होती। इथे आपण पाहता डॉट बॉल आला, तीन षटकं संपली आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 23 रन धाव फलकामध्ये, म्हणजे या षटकामध्ये आल्या फक्त 6, सेकंड ओव्हरमध्ये आल्या 4, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, हे कमबॅक आहे मैदानाच्या आतमध्ये खार सापोली टीमचं। अजून दोन षटकांचा खेळ बाकी, आतापर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून। डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामधी, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामधी, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामधी, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामधी। थँक्यू। तीन षटक संपली आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या त्या म्हणजे 23 एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे। अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे। वक्रतुंड मित्रमंडळ पेन आयोजित डीके चषक 2024 पर्व तिसरं, वक्रतुंड मित्रमंडळाच्या अध्यक्ष दत्ता कांबळेसाहेब समाजसेवक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचं ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिका। बघा या तिघांना बाहेर करा प्लीज, आयोजक ही लहान मुलं बाहेर करा। मी सन्माननीय अविनाश पाटील मामा यांना विनंती करतो, आपण या व्यासपीठी खरं तर आमचे इरवाडी गावचे क्रिकेटचे निश्चिम भक्त आहेत, त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठी आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। चौथ्या षटकामध्ये ज्याने सेकंड ओवर टाकला होता तो विशाल मात्रे आता बॉलिंग मार्कवर आला, समोर सुशांत आणि त्यांच्या बरोबरीने कुंदन नॉन स्ट्राइकिंग एंडवरती। फर्स्ट बॉल क्रॉस बॅटेड फटका खेळायचा, बॉल बॅटची आतली कडा घेऊन बॉल चालला त्या ठिकाणी सिली मिडॉनला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडतात त्या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानामध्ये विशाल सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल। हमरापूर टीमला धावा हव्यात, खरं टार्गेट तुम्हाला मोठं बनवायचं आहे आणि जर का इथून या ठिकाणी आक्रमक बॅटिंग केली धावा बनवण्याचा प्रयत्न केला तर एक मोठं टार्गेट तुम्हाला कदाचित पाहायला मिळेल, आणि जर का
पहिल्या षटकामध्ये जे खरंतर पहिल्या षटकानंतर मात्र जे मोमेंटम मिळालंय कारचापोली टीमला त्याच्यामध्ये सातत्य टिकवलं तर मात्र लो स्कोरिंग मॅच कदाचित पाहायला मिळेल. बॉटमेंटचा योग्य वापर करत बॉलला ढकललं पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. फक्त सिंगल घेताना आपण पाहता मैदानामध्ये कुंदनला सिंगल डबल, सिंगल डबलने मात्र एंड बदलत असताना हे दोन्ही खेळाडू थेंबे थेंबे तळेसाचे. या उक्तीप्रमाणे हा खेळ सुशांत शेतबॉलने तीन बॉलमध्ये तीन षटकार मारले तर समीर गावणकर यांच्याकडून 1000 रुपये हे चॅलेंजिंग पारितोषिक आहे. या मैदानावरती तीन षटकार मारणं म्हणजे एक मोठा पराक्रम करावा लागेल. पहिला आलाय ऑन साइड मध्ये उंच गेलाय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पावरिनला सलामी देणारा हा षटकार होतोय सुशांत शेतबल कडून श्लोक 11 हमरापूर टीमला. मारेशा पार आलाय षटकार. सुशांत शेतबल ब्रांडेड षटकार. असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. जिथे धावसंख्येची गरज होती अशा परिस्थितीला मात्र सुशांतने आता धावगती वाढवली आहे. ज्या विशालने फक्त 4 दिल्या त्याच्या अगेन्स्ट 4 षटकार. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या त्याच्या अगेन्स्ट, मात्र या षटकामध्ये 4 षटकार लगावत 50 कंप्लीट केली आहे. 50 धावा श्लोक 11 हमरापूर टीमच्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहताय. व्हेरी गुड बॅटिंग सुशांत शेतबल. धन्यवाद. 50 स्कोर कार्ड वरती आल्या. मग आता अंतिम षटक आहे शेवटचं. तत्पूर्वी पुन्हा एकदा गावदेवी अंतोरे आणि आई वज्रादेवी उंबरडे या टीमला सूचना राहील आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. हा पुन्हा एकदा तुम्हाला कॉल राहील आणि आता अंतिम कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही कॅप्टनला इथे टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. आज खरं तर मग पहिला उरंता पनवेल तालुक्यातील केलवणे गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन आजपासून सुरुवात होईल. पहिली रात्र आज स्पर्धेची मोठी स्पर्धा असेल. लवकरच प्रेक्षकांच्या भेटी राहील. उसारी नगरीमध्ये डे नाईट क्रिकेट. लास्ट ओव्हरमध्ये हा बॉल ब्लॉक हॉलमध्ये टाकला मागे चाललाय. लक फॅक्टर ऑन झालंय अमरापूर संघाचं, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग मागे पाहायला मिळाली. सिंगल डबल आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न होतो. सुशांत भरपूर वेगाने स्टॅकिंग एंडवरती चालले. 22
चा तीन धावा, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता परंतु विकेट किपर आणि मागे दोन्ही क्षेत्रक्षकाकडून चूक झाली आणि तिथे मात्र दोन धावा आल्या. बॅटिंग करत असताना श्लोक इलेवन अमरापूर टीमला एकूण धावा स्कोअर कार्डमध्ये 53 रन तुम्ही पाहताय स्कोअर कार्डमध्ये लागताना. पाच बॉलचा खेळ बाकी आहे आणि समोर सुशांत शेदवल ज्याने आतापर्यंत 12 केल्या 32 वैयक्तिक आपल्या टीमसाठी, तो खेळाडू पुन्हा एकदा विकेट किपर करून चूक झाली. खरं तर अतली कडा घेऊन आय थिंक बॉल गेला होता मागे आणि त्या ठिकाणी खराब विकेट किपिंग पाहायला मिळाली. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आतापर्यंत आपण पाहिली 53, एक गडी बाद 53 धावसंख्या. चला थोडं स्पीडअप करा, लक्षात सुद्धा थोडं आपण स्पीडअप करा. षटकातील काही बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा 53 स्कोअर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड सुशांत शेदवल, हा खेळाडू आत्मविश्वास मैदानावरच्या आतमध्ये दाखवतो, स्वतःवरती विश्वास दाखवला, स्ट्राईक ठेवली आणि त्यानंतर मात्र इथे मारलाय हा षटकार. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक आपण पाहिला 38 या धावसंख्येवरती खेळतो सुशांत शेदवल ज्याने 14 चेंडूमध्ये 38 केल्या. संघाच्या धावा धावफलकात 59. अर्धशतक कंप्लीट होईल का आणि तो प्रयत्न करेल का सुशांत? एक डॉट बॉल आला या क्षणाला आपण पाहतोय. अजूनही दोन बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे दोन लगातार षटकार मारले तर मात्र या खेळाडूचं डीके चषक या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक कदाचित पाहायला मिळेल. 59 रन स्कोर कार्डवरती पहिल्या तीन षटकामध्ये फक्त 23 होत्या, चौथ्या षटकामध्ये आल्या 27. अंतिम षटक हा फटका फसलाय, बॉल उंच चाललाय, लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय सुशांत शेदवल या खेळाडूचा. परंतु जाता जाता 15 केल्या 38, खेळी आवडली असं तर एकदा जोरदार डाय होत्या सुशांतच्या इनिंगसाठी. तत्पूर्वी गावदेवी अंथोडे आणि आई वज्रादेवी उंबरडे टीम कॅप्टन ला आपण इथे इन्व्हाइट करूया टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना, यातून जो जिंकेल तो सुपर संडेला येईल सुपर 8 सुपर 8 लढती खेळवल्या जातील. मानदा मॅचचा खेळाडू मागच्या सामन्याचा मैदानामध्ये स्ट्रॅकिंग एंडवरती गेला आहे शुभम शेदवळ. हा खेळाडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागून बॉल मागे चालला, विकेट किपरच्या हातामध्ये शेबट गोड केला खारसापोली संघाच्या या गोलंदाजाने, जितेन म्हात्रे या गोलंदाजाने. टार्गेट आपण पाहिलं, आता 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये करावे लागतील. पुढच्या सत्रामध्ये खारसापोली संघाला 60. तत्पूर्वी अंतोरे आणि उंबरडे टीम कॅप्टन टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अंतोरे आणि उंबरडे टीमच्या कॅप्टनला शेबटचा ऑफिशियल कॉल आहे. चला उंबरड्याचे आलेले आहेत. आता अंतोरे टीमचा कॅप्टन, जर उशीर केला तर मग तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कॅप्टन आपण टॉससाठी प्लीज अंतोरे. आणि यानंतर पुढच्या सत्रामध्ये आपण जाऊया, ऐकूया पुन्हा एकदा जयेशजी भोसले सर यांना धन्यवाद.
बी अंतोरे विन द टॉस दे हैव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया कॉम बॉक्स मध्ये असतील आमचे आदरणीय भोसले सर. वक्रतुंड मित्र मंडळांनी आयोजन केलाय भारी. एटी के चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामधी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाटील सर. धन्यवाद परमेशजी पाटील सर. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात. आजच्या दिवसातली तिसरी लढत आपण पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा अर्थात वक्रतुंड मित्र मंडळ पेन आयोजित. अध्यक्ष वक्रतुंड मित्र मंडळ श्री दत्ताजी कांबळे साहेब डीके साहेब यांच्या नावाने येणारी डीके चषक 2023 पेन तालुक्याची मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. अगदी डीके साहेबांचं कार्याचा एकंदरीत दुजोरा द्यायचा झाला तर 500 अधिक बाईक स्वारांना ज्यांच्या माध्यमातून हेल्मेट वाटप करण्यात आलं. कोविड कालावधीमध्ये सॅनिटायझर कक्ष उभारण्यामध्ये त्यांना अग्रस्थानी पाहिलं गेलं. अगदी कोविड कालावधीमध्ये 500 अधिक देवदूत जॅकेट्स हे पोलिसांना ज्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. लॉकडाऊन कालावधीमध्ये अर्थात कोविड कालावधीमध्ये आदिवासी वाड्यांमध्ये गरजूंना 700 अधिक गरजूंना ज्यांच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आलं. पाणेश्वर रोड येथे जिथे हाय मस्ट त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्याचवेळेला पेन DYSP ऑफिस येथे देखील हाय मस्ट ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. अगदी त्याचवेळेला आपण पाहिलं ना तर अनाथ आश्रमांमध्ये पाण्याचे कूलर्स असेल, जिथे जोहे कॉलेज येथे पाण्याचे फिल्टर्स असेल, अशा अनेक बाबी ज्या अर्थात ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला असे समाजसेवक आदरणीय दत्ताजी कांबळे साहेब यांच्या नावाने येणारी ही स्पर्धा आज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती आहे सुरुवात. लक्ष आहे ते या मॅचमध्ये 60 धावसंख्येचं 5 षटकांची ही लढत अर्थात स्वीकार मात्रे आणि जितेश मात्रे ही मैदानाच्या आतमध्ये जितेन मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिनेश गवाणकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅचला होते प्रारंभ. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. उत्तरार्धाला होती सुरुवात. 60 धावसंख्येचा पाठला करायचा आहे तो या मॅचमध्ये. पहिला बॉल पडेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वळण या चेंडूला प्राप्त झालं होतं. पंचानी हेतुपुरस्सर काही चेंडूच्या बाबतीत या गोष्टी पाहिल्या. पिचिंग इन लाईन हाईट फॅक्टर डिरेक्शन ऑफ द बॉल गोलंदाज कोणत्या अँगलने गोलंदाजी करतोय अर्थात राऊंड विकेटने ज्यावेळेला ओव्हर द विकेटने लेफ्ट हँडर गोलंदाजी करतो ना तो चेंडू यष्ट्यांवरती वेध घेतोय का या साऱ्या बाबी हेतुपुरस्सर पाहिल्या जातात. आणि तदनंतर ही दाद फेटाळण्यात आली आहे. पहिला चेंडू आला तो निर्धाव स्वरूपाचा. दिनेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलात टाकलाय. डाऊन ग्राउंड खेळलाय लॉंग ऑनला. चेंडू मात्र फ्लाटून एफर्ट राहिले. एक्सिलेंट एफर्ट ऑन द बाउंड्री लाईन. टॉप क्लास क्षेत्ररक्षण फेकी करण्यात येते. तदवर मात्र इथे धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. रोहितचं कौतुक करेन मी. 100% डेडिकेशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोन धावा येत असताना दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून करण्यात आलंय. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल ताराबाया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. पुढचा बॉल. यावेळेला देखील मिस टायमिंग. लिडिंग एज गोलंदाज चेडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक पहिला होईल. इथे बाद एक युवा गोलंदाजाने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. फिरकीला आयाम दिलाय. चेंडू वळवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. जवळपास 25 ते 26 वर्षाचा हा युवा गोलंदाज दिनेशला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. चांगला बॉल टाकलाय आणि झेलही त्याने चांगल्या रीतीने झेललाय अर्थात खेळाडूला बाद केलाय. अमोल पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. 336 इनिंग मध्ये सचिन तेंडुलकर कॅन यू इमॅजिन तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी कधी आले नव्हते. कसोटीमध्ये चौथ्या क्रमांकावरती ते बॅटिंग करणं पसंत करायचे. आजचा दिवस असा आहे ना की हिमा दास हिचा जन्मदिवस आहे अर्थात उडंपरी भारताची जी भारतीय नॅशनल ऑलिम्पिकमध्ये जिच्या नावावरती गोल्ड मेडल आहे
हा बॉल खोला टाकला यष्टीरक्षकाचा बेत घेतोय फलंदाजाला जकडून ठेवलंय कोणतीही संधी दिली नाहीये डॉट बॉल येत असताना आजचा दिवस क्रिकेटसाठी इतका महत्वाचा राहिला ना की आजच्या दिवशी रवी शास्त्रीने रणजी क्रिकेटमध्ये सहा बॉल सहा षटकार राजीव शर्मा या गोलंदाजाच्या अगेन्स्ट लगावले होते गॅरी सोबरची बरोबरी केली होती घरेलू क्रिकेटमध्ये सहा बॉल सहा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे हा बॉल डाऊन द लेग आहे इथे मात्र काय घडतंय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होत असताना पाहायला मिळालं पंच आमच्याकडे बळतात गोलंदाजाला दंडित करण्यात येतं व्हाईट बॉल त्यावरती येणारी एकेरी धावा अशा दोन धावा इथे मिळतील संघाची धावसंख्या आहे ती चार चार धावा धावफलकावरती साठचा करायचा पाठलाग अगदी अभिप्रेत असेल या पावप्लेच्या षटकामध्ये धावा कधी येणार किंबहुना षटकार आणि चौकार कधी येणार हे पाहणं अर्थात षटकार आणि चौकारांची बरसात झालेली नाही आहे अगदी पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला काय बॅटिंग लागली होती सुशांतची त्याने ऑन साईडला स्लॉग स्वीप केले लॉंग ऑनला टोकले लॉंग ऑफला मारले चांगल्या धाटणीशी बॅटिंग त्यांनी केली एक पूल मारला होता ना तो अफलाटून राहिला होता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चार आहेत पहिले षटक प्रगतीपथावरती दिनेश चांगल्या धाटणीची गोलंदाजी तो करतोय पुढचा बॉल जितेशसाठी हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रत्येक चेंडू काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण बदल प्रत्येक चेंडू काही ना काहीतरी प्रश्न विचारणारा आणि अगदी वेगवेगळ्या लाईनवरती पहा त्या गोलंदाजाकडे ना त्याने वेगावरती भर दिला नाही अगदी टप्प्यावरती सातत्यपूर्ण लक्ष दिलं आहे फिरकीपट्टू आहे आयाम दिला या फिरकीपट्टूला आणि अर्थात चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली दिशा चांगली आहे दशा चांगली पाहायला मिळाली म्हणून की काय संघाची जिथे एक खेळाडूलाही बाद केलं पापलेच्या षटकामध्ये बाद होणारा खेळाडू अर्थात आघाडीला येणारा अर्थात स्वीकारला स्वीकार मात्रेला आपण पाहिलं जो बाद होऊन तंबूच्या आत्र्याला परतला आहे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे काही अंशी बदल करण्यात आल्यात पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केलाय मिस टायमिंग राहिलाय सापळा रचला आणि त्या सापळ्या रचलेला मासा अलगत रित्या अडकलाय खेळाडू क्रमांक दुसरा बाद केली आहे त्याने अर्थात पहा ना दोन क्षेत्ररक्षक ऑन साईडला आणले एक मिड विकेट लावला लॉंग ऑन लावला चेंडू तिथेच टाकला जिथे फटका खेचला गेला आणि अर्थात त्यावरती फलंदाज बाद झालाय दूरदृष्टी फार चांगली आहे गोलंदाजाची फलंदाजाचे वैगुण ओळखणं अगदी त्याचे ताकदवान दुवे का आहेत कमकुवत दुवे का आहेत याचा पुरेपूर अभ्यास केला आहे आणि आज जर एकंदरीत आज संपूर्ण या कालावधीमध्ये जिथे अगदी स्लो केलेमन हमरापूरकर अगदी म्हणत असतील की आमचं नाणं आहे ना ते खणखणीत वाजतं आणि शंभर नंबरी नाणं म्हणता येईल दिनेशला काय बॉलिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये केवळ चार धावा दिल्यात मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आयुष चॅलेंजर ही टीम सध्याच्या घडीला खारसापोली ही टीम थोडीशी बॅकफूटवरती पाहायला मिळाले येणारे बॉल आहेत ते अर्थात इथून आपण एकंदरीत विचार केला तर 24 बॉलचा खेळ शेष 56 आवश्यकता 24 बॉल 56 14 आस्किंग रन रेट हवा आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये निलेशला पाचारण करण्यात आलंय तो कशा डाटणीची गोलंदाजी करेल पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर मिस टायमिंग आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय वन हँडेड सेकंड अटेम्प्ट मध्ये टीप प्लाय झेल आणखीन एक खेळाडू बाद अर्थात बुधवार आहे आणि अर्थात आज आपण पाहिलं ना तर पार्टीचा दिवस जरूर आहे मला असं वाटतं की पार्टी चालू असलेल्या घरावरती वीज कोसळावी आणि सारं काय उद्ध्वस्त होऊन जावं असंच काहीतरी इथे घडलंय जिथे वीज कोसळली आणि एकामागोमाग एक फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळले अर्थात तीन खेळाडू बाद झाले आणि त्यांच्यासाठी लाभदायक सुखकारक अशी जागा ही मला वाटतं त्यांचा डगआउट आहे तीन खेळाडू बाद होत असताना
मागील मॅच मध्ये 75 बनल्या होत्या, ज्या संघाने बनवल्या तो संघ या मॅच मध्ये अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ पहा. अर्थात या मॅचच्या दरम्यान मला अजून एक कौतुक या गोष्टीचं करावं असं वाटतं ना, आमचे गुणलेखक संदीपजी भोईर ऑफिशियल्स आहेत आणि त्यांना काही काल रजा मिळावी जेवणासाठी, त्यासाठी स्वतः संतजी चौधरी सर आपल्यासोबत जॉईन झालेत. एक उत्कृष्ट आयोजक, उत्कृष्ट पंच, रायगड प्रीमियर लीग ज्या गावामध्ये होते आणि ज्यांच्या आयोजनाखाली होते ते आपल्यासोबत. हाफ ट्रॅकर कट केला, पॉइंटला बीट केला, चेंडू मात्र सर ड्रॉल होत असताना डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने घरंगळत आउटफील पास, जाऊ मेथील चार चौकार. थँक्यू. वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. मैदानाच्या आत मध्ये संकेत आला आणि पहिल्या बॉल वरती त्याने चौका टोकलाय, बॅटिंग चांगली केली आहे. अशेत रीतीची बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे कारण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. येणारे 22 बॉलचा खेळ शेष आहे आणि 22 बॉल मध्ये जिथे विजयासाठी आवश्यकता असेल ती 52 धाव संख्येची, 22 ला 52. उजव्या गॅसीच्या बाहेर, डी बॅकचा कव्हर बाउंड्रीलाईनच्या बाहेर, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस चोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आधार है तो गोर गरिबांचा, समाज सेवक दादा यो आमचा, आधार है तो गोर गरिबांचा, आहे जनतेचा कर भारी, विकासाचा देश हा बुरी ना. थँक्यू डीजे, गोल्डन डीजे. येस, मी सहमत आहे तुमच्या या गाण्याला आणि गीताला देखील, कारण जर पहा ना 500 अधिक युवा वर्गाला ज्यांना हेल्मेटची आवश्यकता आहे त्यांना हेल्मेट देऊ केले, अगदी 700 अधिक ज्यांचे घर परिवार जे काही कोविडच्या कालावधीमध्ये ज्यांनी अन्नधान्य ज्यांनी वाटप केलं असे दत्ताजी कांबळे साहेब यांच्या नावाने आणि यांच्या कामाचा दुजोरा देणार हे गीत. मैदानाच्या आतमध्ये दोन चौकार आलेत. हा बॉल बॅकफुटलावून कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेद कमबॅक चांगल्या रीतीने पाहायला मिळालं. गोलंदाजाचं कौतुक करायला हवा. फुलर लाईनचा बॉल टाकला, थोडासा कुठल्याही स्पॉटवरती होता. एक रायझिंग डिलिव्हरी निलेशचा हा बॉल जो डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती खेळाडूला बाद केलं. पुढच्या दोन बॉलवरती दोन चौकार आलेत. समीकरणं बदलतायत. 12-3 आवश्यकता आहे 20 बॉल आणि 48 ची, 20 चेंडू आणि 48 धावा. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या तऱ्हेने होत असताना पाहायला मिळते ही मॅच. कमी गतीने लोअर फुलटोस, फुलटोस वरती फुल टोल वसूल केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. संकेत मात्रे काय बॅटिंग करतोय, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. या मॅच मध्ये स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा संकेत मात्रेने. हा बॉल देखील बॅकफुटला आले, टॉप ऑफ द बाउन्स ऑन साइडला केले, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल, आउटफिट फास्ट, बाजी मारले चेंडूने, धावा मिळतील त्याच्यावर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी, वक्र तुंड मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. 18 बॉल 38 ची आवश्यकता, एक षटक मोमेंटम शिफ्ट करणारं राहिलं. पहिल्या षटक अगदी असं वाटलं होतं की सळो की पळो करून सोडलंय गोलंदाजांनी, जिथे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. 18 बॉल आणि 38 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 22-3 अर्थात क्रिकेटचा खेळ पहा ना कसा कोणत्या क्षणाला बदललत असतो. आयपीएलची धून आली, हार्दिक पांड्याची आठवण झाली. अगदी पहा ना मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला 15 करोडमध्ये नाही घेतलं मित्रांनो, त्यासाठी गुजरातला 100 करोडही दिले. अर्थात हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन होण्यासाठी मुंबई इंडियन्सचा 115 करोड रुपये खर्च करायला लागले. क्रिकेटाला क्रिकेटने चेहरा मोहरा बदलला. अफगाणिस्तान संघाच्या विरोधामध्ये तो खेळण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा होईल असं वाटतंय हार्दिक पांड्या, परंतु फॅन फॉलोअर्स किती राहतील हा एक प्रश्नचिन्ह आहे. तो 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटकामध्ये सप्पा आटून मार खाल्ला गोलंदाजाने.
धावांची लयलूट झाली. 18 धावा आल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये. तिसरे षटक गोलंदाजी मार्कमध्ये दिनेश पुन्हा एकदा आलाय. या फिरकीच्या जादूगाराने चांगली कामगिरी केली आहे. हा ही एक जमेची बाबत आहे. गुणलेखक बदलले, धावाही बदलल्या. गोलंदाजी मार्कपती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये उभा करण्यात आला आहे. एक धाव वेगाने कंप्लीट करण्यात येत असताना एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. कारण एक एक धाव ज्या वेळेला आपण टार्गेटचा पाठलाग करत असतो ना त्या त्या वेळेला महत्वाची राहते. जिथे 12 मार्च 2006 मला सामना आठवतो, हर्षल गिब्स म्हणतो मी बनवलेल्या 175 धावा इम्पॉर्टंट नव्हत्या ऑस्ट्रेलिया संघाच्या अगेन्स्ट. मकायन तिने एक रन जी घेतली होती ना ती इम्पॉर्टंट होती. तिथे आम्ही जिंकलो आणि अर्थात एक एक धाव महत्वाची राहते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. ही एक धाव येत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हाफ ट्रॅकर बॅकफुटला निष्णात हा बॅटर ऑन साईडला नटरा स्टाईलने लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर धाव मिळतील त्याच्यावर चौकार. संघर्ष माणसाला यशस्वी बनवतो. इथे संघर्ष चालू आहे आणि तो तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आज हिमादासचा जन्मदिवस आहे. पहा ना ॲडिडासच्या शूजवरती तुम्ही जर एखादा शूज कलेक्ट करत असाल त्याच्यावरती हिमादासचं नाव मिळतं. अर्थात तिने एक असा काळ होता की पायामध्ये शूज परिधान करायला पैसे नव्हते, परंतु तिने केलेली मेहनतनंतर ॲडिडासने तिला दिलेला तो मान सन्मान. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या बाबी येतात. तुम्हाला मेहनत करावीच लागते. या मॅचमध्ये देखील करावी लागेल. काय बॅटिंग करतोय संकेत मात्रे. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर लोअर फुलटोज एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह केलाय. फुलर लेनचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता आणि अगदी पिक केला त्या बॉलला. एकेरी धाव प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकाने पुढे. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला 28 आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. आवश्यकता 32 ची आवश्यकता 15 बॉलचा खेळ शेष. पुढचा बॉल महत्वाचा राहील. हे षटक ते किती तितकंसं निर्णायक आहे. हा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्टायली स्ट्रोक आहे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जीवाचा आटापिटा करतोय. फेकी करेल तद्वर मात्र प्राप्त करण्यात येणार आहे. दुहेरी धाबा महत्वाच्या राहतील कारण दोन धावा रोखल्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. दीपेशला आपण पाहिलं दुहेरीच्या मदतीने 30 ला 3, 14 बॉल आणि 30 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार आहे. 14 बॉल आणि 30 धावा. दिनेश हे षटक थोडंसं महागडं राहिलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 दिल्या होत्या, या षटकामध्ये अद्याप 8. विशालसाठी हा बॉल ऑन साईडला जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साईडला मनगट वळवली आहेत. केवळ दिशा दिली आहे. एक तर निश्चित मिळेल डेंजर एंट्रे क्षेत्ररक्षक थ्रो करतोय. तद्वर मात्र काय रनिंग काय पळालाय हा फलंदाज विशाल. कौतुकास्पद कामगिरी त्याची राहिली आहे. 13 बॉल 28 ची आवश्यकता. आज ज्या काय वेगाने धावला ना संजय गांधी उद्यान, अगदी आपण पाहिलं ना तर त्या उद्यानामधले हरणे देखील आज या खेळाडूला धावताना पाहून हिरो आले असते. काय धावलाय तो वेगाने. रन्स कंप्लीट केल्या. जीवाच्या आकांताने धावतोय. ठाऊक आहे अभि नाही तो कभी नाही. डी के चषक पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल या मॅचची. आणि अर्थात इथे जिंकायचं आहे आपल्याला. करून दाखवावं लागेल. करो अथवा मरोची परिस्थिती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला खोला टाकला ऑन साईडला केले डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतो बाउंड्री लाईन वरती. एक धाव मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. उर्वरित 12 बॉल आणि 26 ची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. धाव फलकावरती धाव आहेत त्या 34. 3 खेळाडू बाद झालेत. या ऐकूया एक मधुर संगीत. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. धन्यवाद.
क्रिकेटची ही पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. अर्थात क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा वक्रतुंड मित्र मंडळ पेन आयोजित. अध्यक्ष वक्रतुंड मित्र मंडळ श्री दत्ताजी कांबळे साहेब यांच्या नावाने येणारी स्पर्धा डी के चषक 2024 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन या ठिकाणाहून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. स्पर्धा कालावधी आहे 10 ते 14 जानेवारी. 5 दिवसाची स्पर्धा, 32 संघांना प्राधान्य. अगदी त्याच वेळेला ना 1 लाख रुपये प्रथम क्रमांक रोख रक्कम व आकर्षक डी के चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक डी के चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक डी के चषक. या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाला आकर्षक करंडक व सायकल दिली जाणार. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे आकर्षक बाईक व आकर्षक करंडक. परंतु प्रेक्षक वर्ग तुम्ही नाराज होऊ नका, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बाब या स्पर्धेची अशी आहे की लास्टच्या दिवशी तुम्हाला लकी ड्रॉ मिळणार आहे, त्यामधून तुम्हाला सायकल जिंकता येऊ शकेल. प्रेक्षक वर्ग लाच्या दिवशी तुडुंब गर्दी करा, सायकल जिंकण्याची अजून एक सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी करून दिली आहे. काय अजून काय हवं प्रेक्षक वर्गाला देखील पाहा ना. आपण एखाद्या स्पर्धेमध्ये जातो, एखादी स्पर्धा बघण्यासाठी आपणही आपला दिवसभराचा खर्च करून जातो, परंतु त्याच वेळेला 4 ते 5 हजाराची सायकल आपण घरी घेऊन जात असू ना, अगदी त्याहूनही अधिक असेल यदा कदाचित, माझा हा अंदाज चुकीचा राहील, परंतु त्यावेळेला आपण घरी घेऊन जाऊ ना, त्यावेळेला अजून आनंदित होऊ. अर्थात या गोष्टी आयोजकांनी चांगल्या रीतीने पाहिल्यात. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती 34-3 आहे. 12 बॉल 26 ची आवश्यकता, 12 चेंडू 26 जाबा स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय तो संकेत मात्र. पुढचा बॉल यावेळेला बाकफुटला, ऑन साईडला खेळलाय, चेंडूला पाठवलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. धन्यवाद सर. खरं तर तुमच्या बाजूला बसलेले स्कोरर संतोष चौधरी त्यांना सायकल मिळाली एक स्पर्धेमध्ये, उसाडण्याच्या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ. आयोजकांनी याच बाबी हेरल्यात आणि आवश्यक राहतात. मी अनेक वेळेला म्हणतो ना, धाडसी माणूस भीत नाही, भिनारा माणूस धाडस करत नाही, कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. आज या खेळाडूने हिंमत दाखवली आहे. काय बॅटिंग करतोय पहा ना, त्याचा सडपातळ बांधा पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की तो षटकार मारू शकतो, परंतु आज त्याने करून दाखवलं. आपला 100% डेडिकेशन तो देतोय. 9 बॉल आणि 29 धावसंख्येवरती नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळालाय. संकेत मात्र 40-3 20 ची आवश्यकता, मॅचमध्ये अजूनही राहणार आहे. येणारे 10 बॉलचा खेळ शेष. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. समाज सेवक दादा यो आमचा, धर है तो गोर गरिबांचा, आहे जनतेचा कारभारी विकासाचा. थँक्यू थँक्यू. मित्रांनो 10 बॉल 35 वरती बॅटिंग करतोय संघ. अडचणीमध्ये होता, 4-3 होते त्यावेळेला बॅटिंगला आलाय. बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला हरकत नाही या संकेत मात्रेच्या इनिंगसाठी. 10 बॉल 35 बॅटिंग वरती आला तेव्हा 6-3 खेळाडू बाद झाले होते आणि तदनंतर काय इनिंग बिल्ड केली आहे. ना थका हूं मैं, ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद, इसीलिए सफर है मेरा जारी. अगदी छाटी ठोकून सांगतो हा बॅटर, षटकार आला त्याच्या बॅटमधून. लोअर फुलटोस बॉल ऑन साईडला केलेला हा स्ट्रोक, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. अशा रीतीच्या चुका आपल्याला अडचणीमध्ये घेऊन जातील. अडचणीमध्ये नव्हे तर घरचा प्रवास करावा लागेल. येणाऱ्या धावा 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 48 वरती. येणारे 8 बॉल 12 ची आवश्यकता, 8 चेंडू 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीचा क्रिकेटचा खेळ रंगत असताना पाहायला मिळालाय, काय एक पात्री अभिनय केले. 11 बॉल 37 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय, व्हॉट अ नॉक. आज आपल्या आयुष्यातील एक संस्मरणीय इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना एक झंझावाती खेळ बॅटिंग करतोय तो संकेत मात्रे. ॲब्सोल्युटली हा बॉल देखील ऑन साईडला, गुडघ्या टेकवला, वाकवला आणि ऑन साईडला स्लॉग स्वीप करत असताना पाठवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. वक्रतुंड मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी, चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, चषक ठेवलाय आमच्या पेन शहरा. 12 बॉल मध्ये 43 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय हा बॅटर. येणारे बॉल आहेत ते अर्थात 7 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता.
काय मॅचने रंग भरले आहेत. क्रिकेट सरडा आणि राजकारण, राजकारणाने आणि सरद्यांना बाजूला सारा, परंतु या मॅचने जे काय रंग बदलण्यात ना ते अद्भुत आहेत. या क्रिकेटचा खेळ तुम्हा मला यासाठी एकत्रित घेऊन येतो. मैदानाच्या आतमध्ये षटकार आला, शेवटचा बॉल याही वेळेला ऑन साइडला पाठवला, चेंडू मात्र सरट राहलो असताना ही बॅट आहे की तोफ, बॉल आउट ऑफ दी रोप. 49 धावांची नॉट आउट इनिंग खेळली आहे, 13 बॉल. संकेत मात्रे, व्हॉट अ बॅटिंग, फॅन्टास्टिक बॅटिंग बाय संकेत मात्रे. 13 बॉल मध्ये खेळला त्यांनी 49 धावांची खेळी, सामना फिनिश केला. सुपर 8 मध्ये संघ क्वालिफाय झालाय. काय बॅटिंग केली आहे या पण संख्येची जुडी आहे. प्लेअर ऑफ द मॅच अर्थात तोच राहणार आहे, ॲब्सोल्युटली नो डाऊट. आदरणीय राजूजी कांबळे साहेब, मी त्यांना विनंती करेन या आपल्या शुभ असते आपण या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. राजूजी कांबळे साहेब, दत्ताजी कांबळे साहेब यांचे बंधू, ज्यांच्या शुभ असते आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच. या आपण त्याच्यावर चर्चा करूया, कारण एक महत्वाची इनिंग, 49 धावा. प्रथमतः संघ अडचणीमध्ये होता, काय म्हणशील सुरुवातीला? तर संकेत, संघ अडचणीमध्ये जिथे 6 वरती 3 खेळाडू बाद झाले, तू बॅटिंगसाठी गेला, मनामध्ये काय चालू होतं? आज तुला काय